घरगुती वापरातील गॅसचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार सुरू आहे। रिक्षा व विविध वाहनात भरणाऱ्या गॅसच्या अड्ड्यात स्टार महाराष्ट्र न्यूजने पर्दापाश करत कोणाच्या आशीर्वादाने हा काळा बाजार चालला आहे याचा पर्दापाश केला आहे। शहरामध्ये व परिसरामध्ये गॅस भरण्याचा गोरखधंदा कधी बंद होणार असा प्रश्न उपस्थित होत असून हे पाहण्यात हा एक उत्सुकतेचा आणि चिंतेचा विषय बनला आहे। औरंगाबाद पैठण महामार्गावरील चितेगाव येथून जवळच असलेल्या टोलनाक्यालगत रोडच्या बाजूलाच पत्र्याचं शेड करून त्या ठिकाणी रिक्षा व विविध वाहनांमध्ये घरगुती गॅस भरण्याचा अड्डा सुरू आहे। एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना गॅस सिलेंडर घेण्यासाठी 2 ते 3 दिवस वाट बघावी लागत असते, त्यानंतर ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळते। पण दुसरीकडे अवैध गॅस वाहनांमध्ये भरणाऱ्यांनी आपली दुकानदारी सजवली आहे। याची माहिती आमच्या प्रतिनिधींना मिळाली असता आमच्या पूर्ण टीमने या ठिकाणी जाऊन हा काळा बाजार कशा प्रकारे होतो, वाहनांमध्ये 80 रुपये किलोने गॅस भरून दिला जातो, हा धंदा रोडच्या बाजूला सुरू असून देखील पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असतं। कोणाच्या आशीर्वादानं हा अड्डा या ठिकाणी सुरू आहे हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे। औरंगाबाद शहर व परिसरामध्ये घरगुती गॅसचा काळा बाजार रोखण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। विकास, एवढे सिलेंडर तुमच्याकडे पडलेले कुठून आले? ते सेटच देते आम्हाला। कोणते सेट? सेटचं नाव काय? लतीफ। लतीफ सेट? लतीफ सेट कुठं राहता? रेल्वे स्टेशन। रेल्वे स्टेशन काय, कशा प्रकारे गॅस भरला जातो रिक्षामध्ये? आपण 80 रुपये किलो। 80 रुपये किलो ने गॅस भरला जातो। तुझं नाव काय? विकास। विकास, तर आपण बघू शकता आपल्यासोबत विकास आहे। 80 रुपये किलोनं गॅस रिक्षामध्ये अवैधरित्या या ठिकाणी भरल्या जात असतो। भैया, तेरा नाम काय? फैसल। फैसल, यहाँ पे कितने सिलेंडर आपके पास पड़े हुए यहाँ पे? मालूम नहीं, मैं आज ही आया काम पे। तू आज ही आया काम पे? यहाँ पे 25 से 30 सिलेंडर पड़े हुए। तो क्या किलो से रिक्शा में भरे जाता गैस ये? वो मुझे नहीं मालूम, मैं भी सिर्फ देखने को आया था। देखने को। संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य औरंगाबाद जिल्हा रिक्षा युनियन तर्फे मी लक्ष्मण अण्णा सोनवणे सर्व रिक्षा चालकांना आवाहन करतो की औरंगाबाद शहरामध्ये ज्याही ठिकाणी अवैध घरगुती गॅसचा वापर रिक्षा चालक करत आहेत, त्या अवैध रिक्षा चालक गॅस भरल्यानंतर रिक्षा चालकाला तो धोका निर्माण आहे, कारण ते घातक आहे। जो घरगुती गॅस आहे तो घातक आहे आणि सर्व रिक्षा चालकांनी आपल्या जो गॅस पंप आहे तेथेच गॅस भरण्यात यावा। दुसरे असे की रिक्षा चालकावर कायदेशीर कारवाई जर केली तर रिक्षा चालकाला कमीत कमी 50 ते 1 लाख रुपये दंड भरण्यात येईल। आणि मी शासनाला संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेतर्फे जाहीर आवाहन करतो की शहरामध्ये जेथे जेथेही अवैध घरगुती गॅस जो भरत आहे त्या ठिकाणी आयुक्त साहेबांनी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। औरंगाबाद पैठण महामार्गावरील चितेगाव या ठिकाणी आपण बघू शकता अवैधरित्या रिक्षामध्ये गॅस भरण्याचा अड्डा या ठिकाणी आहे। आपण बघू शकता या ठिकाणी कशाप्रकारे रिक्षामध्ये 80 रुपये किलोने गॅस या ठिकाणी भरल्या जात असतो आणि या ठिकाणी घरगुती सिलेंडर आपल्याला दिसतात। आपण बघू शकता मध्ये घरगुती सिलेंडर जवळपास 20 ते 25 घरगुती सिलेंडरमध्ये आपल्याला दिसत आहे। आपण बघू शकता कशाप्रकारे भारत गॅसचे विविध कंपन्याचे गॅसचे सिलेंडर या ठिकाणी आहे। या बाजूला पंप आहे आणि हा एक सिलेंडर या ठिकाणी जो आपल्याला दिसत आहे हा सिलेंडर वजन काट्यावर ठेवलेला आहे। कशाप्रकारे या ठिकाणी अवैध धंदे मोठ्या प्रमाणामध्ये भोकाळलेले आहे, या ठिकाणी कशाप्रकारे 80 रुपये किलोनं रिक्षामध्ये गॅस भरला जातो आणि घरगुती वापरण्याचे जे सिलेंडर आहे ग्राहकाला वेळेवर भेटत नाही, पण अशा अवैध गॅस भरणाऱ्यांकडे कशाप्रकारे एवढा मोठा साठा या ठिकाणी असतो आणि त्यांना कोण उपलब्ध करून देतं आणि कोणाच्या आशीर्वादाने हा धंदा या ठिकाणी चालू आहे? स्टार मार्क्ससाठी कॅमेरामॅन दुर्गेश, सुनील वैद्य, औरंगाबाद।